तर विनय कुमार चौबे आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, कशा प्रकारचा बंदोबस्त जो आहे तो आता आळंदी वारीसाठी लावण्यात आलेला आहे? आपण चोख बंदोबस्त लावलेला आहे. याच्या आजच्या बंदोबस्तसाठी 6 DCP, 15 ACP, जवळपास 450 पोलीस अधिकारी, 3500 स्टाफ आणि त्याचबरोबर आणखी 600 होमगार्ड, 3 SRP. आपल्याला चोख आणि पूर्ण बंदोबस्त ठेवलेला आहे. सगळ्यांना व्यवस्थित ब्रीफिंग झालेलं आहे आणि आम्ही सगळे जे ट्रस्टी आहेत आणि बाकी सगळे स्टेक होल्डर्स आहेत, वारकरी संपात आणि त्यांच्या फीडबॅक घेऊन आपण नियोजन केलेलं आहे आणि ते व्यवस्थित पार पडेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री येणार असल्याच्या चर्चा आहेत. किती वाजेपर्यंत मुख्यमंत्री येतील आणि त्यांच्या कशा प्रकारचा बंदोबस्त असणार आणि दर्शनबारी ही बंद असणार आहे का सुरू असणार आहे, काय नक्की चर्चा झाली? नाही, आम्ही सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत, आपले संस्थांचे देवसंस्थांचे ट्रस्टीज आहेत आणि बाकी सगळे जे आहेत त्यांच्याबरोबर आमची डिटेलमध्ये चर्चा झालेली आहे. जे रेग्युलर परंपरा आहे त्याप्रमाणे सगळे कार्यक्रम होणार आहे. वारकरी किंवा कोणालाही कुठल्या प्रकारचे काही त्याच्यामध्ये हे परेशानी किंवा त्रास अजिबात होणार नाही आहे, त्याची पूर्ण काळजी घेतलेली आहे आणि ते सगळे प्रत्येक वर्षी जसा असतो त्याचप्रमाणे यावर्षीचे सगळे कार्यक्रम राहील. कॅमेरामन तुषार सह रणजित जाधव, TV9 मराठी, आळंदी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.